फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल नाशिक कर तनिष्का। आज मैं तुम्हाला दाखवणार आहे क्विलिंग पेपर पासून इयररिंग्स। चला तर मग बघूया कसे बनवायचे इयररिंग्स। लेट्स गो। इयररिंग्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: क्विलिंग पेपर, टूल, गम, स्टड्स आणि मोती। मी ब्लॅक आणि येलो कलरची इयररिंग्स करत आहे। स्ट्रीपची पण करू शकता, पण मला एका इयररिंग्स मध्ये दोन कलर हवेत म्हणून मी असं करत आहे। मी दोघ स्ट्रीपच्या टोकाला गम लावून घेत आहे। हे टूल कोणत्या पण स्टेशनरीच्या दुकानात सहज अवेलेबल होतं। 5 ते 10 रुपयात मिळतं हे टूल। ह्या टूलला सुई सारखे असे दोन टोकं असतात आणि त्या टोकामध्ये आपल्याला क्विलिंग पेपर घालून राऊंड करायचं आहे। माझा राऊंड झालेला आहे। थोडं हलकं सोडणार आहे बघा। आता मी गम लावून घेणार आहे। आता मी आणखी एक राऊंड करून घेत आहे। आपले 4 ही रोल तयार झालेले आहे। आता मी ग्रीन कलरच्या रोलला असा पानाचा आकार देत आहे बघा। असा आता मी असं चिटकवून घेणार आहे। आपले इयररिंग सुकलेले आहेत। आता मी त्यांना स्टड्स चिटकून घेणार आहे।
हँगिंग हुक पण लावू शकता. स्टड्स आणि हँगिंग हुक कोणत्या पण स्टेशनरीच्या दुकानात भेटून जाईल. आपले इयरिंग्स वाळलेले आहेत, आता मी त्यावर मोती चिटकून घेत आहे. तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते डेकोरेशन करू शकता. आता मी ह्यावर इथे गम चिटकून घेत आहे. मी बस तर दोन यांनाच मोती चिटकून घेणार आहे. बघा आपले इयरिंग्स तयार झालेले आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायचा ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.